so lonely, yeah. There's a better place than this emptiness, and I'm so lonely, yeah. There's a better place than this emptiness, yeah, yeah. नमस्कार नाशिककर, शो सुरू आहे नाशिक रॉक्स. मी आहे आरजे सुहम आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास. तर नाशिककर म्युझिशियन्स पहिले आपण जाणून घेणार आहोत, त्यानंतर जाते जाते योगा. तर बघूयात पहिला म्युझिशियन कोण आहे. एकंदरीत तुम्ही जर याला यायचे युट्यूबवर गाणे वगैरे ऐकत असाल तर म्हणजे स्वर्गीची गंगा दारी अवतरल्याप्रमाणे तो युट्यूबचा चॅनलचा मागचा मास्टर माइंड आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेला आहे. तर हॅलो हर्षल. हाय सोम. याचं इंट्रोडक्शन मीच देतो कारण मी त्याचा मोठा फॅन आहे. याचं नाव आहे हर्षल जोशी आणि युट्यूबवर याचा हर्ष म्युझिक फॅक्टरी नावाचा एक चॅनल आहे. याच्यावरती तो वेगवेगळे म्युझिक कंपोजिशन्स करत असतो वेगवेगळ्या स्टारसाठी. त्यांनी लिरिक्स वगैरे लिहिलेली आहे. तर हर्षल पहिला सवाल जो है आपके लिए, पहला सवाल ये जैसे आपको एक सही गाना. हमारा पहला प्रश्न ऐसा है कि तुझा हे म्यूजिक प्रोड्यूशन, तो ऐसा म्यूजिक प्रोडक्शन करा हुआ, ऐसा फ्लक्चुएशन तुझे हमारे कुटुंब निर्माण कर. एक्चुअली कॉलेज पासून इज मी वेरियस काइंड्स ऑफ म्यूजिक ऐकतो आहे, स्पेशली जुन्या काळातले आणि काही आताच्या काळातले. या दोघांचा मी कॉम्बिनेशन करायचा प्रयत्न करतो बिकॉज इट इज रिअली नाईस. आणि आपण जर म्युझिक रिअली फॉलो करत असू तर आपल्याला माहिती म्युझिकामध्ये एकाला देव अशी उपाधी दिलेली आहे आणि ते म्हणजे किशोर कुमार आहे. सो आय एम रिअली ग्रेट फॅन ऑफ हिज. तो किशोर कुमार यांचा ग्रेट फॅन आहे. आणि आज योगा आपण म्हणजे काल योगा देखील सादर केला. आपण याच्यावर आधी देखील गप्पा मारली आहे. म्युझिकल योगा नावाची एकंदरीत एक नवीन योगा कन्सेप्ट आलेली आहे. असं बऱ्याच जणांचा एक्सपिरियन्स आहे की म्युझिक ऐकता ऐकता ते एकदा मेडिटेशन मध्ये जातात आणि त्याच्यातून त्यांना रिलीफ मिळतो. एकंदरीत म्युझिकल योगा दिलेला आहे. तर तू सांगत होतास की तू किशोर कुमार यांचा फार मोठा फॅन आहे. तर दरख्वास्त आहे आपसे म्हणजे जे पण शो ऐकतात त्यांना फार इंटरेस्ट असणार आहे. बस किशोर कुमारचं एखादं गाणं तू तुझ्या आवाजात म्हणून दाखवशील. एक्झॅक्टली. तू कोणतं गाणं म्हणून दाखवशील किशोर कुमार? मेरे महबूब कयामत होगी. बरं चालेल. अगत आपण हर्षा होतात मेरे महबूब कयामत होगी. ओके सो गाइज हियर वी गो फॉर द एंटायर नासिक. ओके सो मेरे महबूब कयामत होगी, आज रुसवा तेरी गलियों में मोहब्बत होगी. मेरी नजरें तो गिला करती हैं, तेरे दिल को भी सनम तुझसे शिकायत होगी. सर अपन हर्षा वजह मेरे महबूब कयामत होगी. यार आपका गाना सुनने के बाद कयामत तो नहीं है बट मेरे दिल में कुछ हलचल हुई है. ये हलचल भी जरा शांत कर दो आने त्याच्यानंतर अजून एक म्युझिशियन आपल्या सोबत येणार आहे, उसके साथ गप्पे लड़ाएंगे. तो पर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 एकदम जबरदस्त.